राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार सोहळा सांगलीमध्ये सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. व्यापार उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी भाजपावर टीका केली. केंद्रात ज्यावेळी भाजप विरोधात होतं त्यावेळी सिलेंडरचे दर वाढले की महागाईच्या नावाने ओरड करत होते, मात्र आता प्रचंड महागाई वाढली असताना आता भाजपा गप्प आहे. या वाढलेल्या महागाईपासून सामान्य जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी भावनिक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, मग तो कर्नाटक राज्यातील हिजाबचा प्रश्न असो किंवा राज ठाकरे यांचा अजानचा मुद्दा असो. पण आज पुरोगामी महाराष्ट्रात जाती जातीतच भेद करण्याचे काम भाजपाकडून सुरू असल्याचा आरोप मंत्री पाटील यांनी केला आहे. मुळामध्ये आपण जर पाहिलं तर पेट्रोल डिझेलची वाढ प्रचंड होती, गॅसची वाढ प्रचंड होती. आपण पाहिलं असेल की केंद्रामधलं सरकार भाजप सत्तेवर येत असताना गॅसचे दर कसे वाढले हे दाखवून त्यांनी त्या ठिकाणी सत्तेवर आलं. पण दुर्दैवाने हीच मंडळी आज त्या विषयाकडे पाहायला तयार नाही, भाववाढीबद्दल पाहायला तयार नाही. पण लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी भावनात्मक प्रश्न निर्माण करायचे आणि त्यामध्ये कर्नाटकमधला हिजाबचा मुद्दा असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये राज ठाकरे यांचा अजानच्या बद्दलचा विषय असेल असे काही विषय घ्यायचे आणि लोकांना एकंदर या विषयापासून दूर ठेवायचं अशा प्रकारची भूमिका दिसते. आणि सर्वात वाईट या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये भेद करण्याचं काम या राज्यामध्ये सुरू अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे.